आणि सध्या संपूर्ण राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि त्यासंदर्भातल्या बातम्या आपण पाहूया. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाची आरती. राज्यावर आलेलं महायुतीचं संकट दूर कर, वडेट्टीवारांचं बाप्पाकडे साकडं. शरद पवार चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागच्या राजाच्या चरणीलीन. सदानंद सुळे आणि रेवती सुळे सुद्धा शरद पवारांसोबत दर्शनाला. लालबागच्या राजाचं दर्शन हा पवारांचा ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांचा पवारांवर निशाणा. राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन. राज ठाकरेंकडून गिरगावमध्ये गायवाडी मंडळ आणि आंबेवाडी गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. जयंत पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांसह दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांची ढोल ताशा महोत्सवाला हजेरी. दादा भुसे यांच्यासह अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्याकडून देखील ढोलवादन. गणेशोत्सवामध्ये मध्यम पावसाचा जोर अधूनमधून कायम राहण्याचा अंदाज. रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळ्यामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोलमाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल वसुली. तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो, रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण.